नमस्कार, मी हर्षल पाध्ये आणि आज दत्तजयंती आहे। तर दत्त जन्माची कथा तशी तर सर्वांना माहितीच आहे, त्याबद्दल काही वाद नाहीये। पण पुन्हा एकदा काही तरुण मंडळी आहेत, अशा तरुण मंडळींना दत्त जन्माची कथा ही मी सांगणार आहे आज। कारण दत्तगुरु हे सर्वांचेच आराध्य असतात, कारण दत्तगुरूंमध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर येतात आणि यापैकी एक म्हणजे ब्रह्मदेव सोडलंय तर विष्णू आणि शंकर कोणा ना कोणाचे तरी आराध्य असतातच। कारण विष्णूचा अवतार श्रीराम आणि श्रीकृष्ण कोणा ना कोणाचे आराध्य असतातच। तर आज दत्तजयंती आहे आणि दत्तजयंती निमित्ताने एकदा काय झालं आहे की नारद मुनी हे तिन्ही देव्या म्हणजे सरस्वती माता, लक्ष्मी माता आणि पार्वती माता यांच्याकडे जाऊन त्यांना सांगतात की आत्तापर्यंत खाली पृथ्वीवर अनसुया नावाची एक महासती आहे, महासाध्वी आहे, तिच्यासारखी सती कोणी नाही आहे या भूमंडळामध्ये। तर मग यातून जी असूया निर्माण होते तिन्ही देव्यांमध्ये, तेव्हा त्या तिन्ही देव्या या आपल्या पतींना सांगतात की तुम्ही त्यांची जाऊन परीक्षा घ्या। तर ती परीक्षा घ्या म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे अनसूयेच्या म्हणजे अत्री ऋषींच्या आश्रमात येतात। अत्रींची पत्नी म्हणजे अनसूया माता आणि या अनसूया मातेनेच रामायणामध्ये पुढे माता सीतेला काही दागिने, दिव्य दागिने दिलेले आणि असं एक पात्र दिलेलं ज्यातनं जे भोजन होतं म्हणजे जे जेवण होतं ते कधीही संपणारं नव्हतं असं एक दिव्य पात्र देखील दिलेलं। अर्थात ही रामायणातली कथा आहे। म्हणजे अनसूया माता ही सती आहे, महासाध्वी आहे। तर अशा वेळेस तिन्ही देव आश्रमात येतात आणि अत्री ऋषी नसतात। तर अत्री ऋषी नसताना ती त्रिदेव हे साधूचं रूप धारण करतात आणि साधूचं रूप धारण केल्यावर भिक्षा मागतात। पण त्यांनी एक अड घातलेली असते की आम्हाला तू भिक्षा दे, पण ती भिक्षा आम्ही नग्न अवस्थेत, म्हणजे तू नग्न अवस्थेस याचा अर्थ वस्त्र न नेसता अशी द्यावी अशी एक पुराण कथा आहे। तर आता काही लोक म्हणतात की अर्थात त्याचा अर्थ जो आहे तो वेगळा आहे, तो अर्थ म्हणजे मनामध्ये कुठलाही भेद न ठेवता किंवा मनामध्ये कुठले अडी न ठेवता तू द्यावीस ती भिक्षा, याचा अर्थ विवस्त्र असं होत नाही। प्रत्येकाच्या कथा प्रत्येक पुराणांच्या वेगवेगळ्या आलेल्या आहेत, पण प्रचलित सामान्य प्रथा अशी कथा अशी आहे की तू जर आम्हाला भिक्षा द्यायचीच असेल तर ती विवस्त्र अवस्थेत द्यावी अशी ती कथा आहे। आज अनेकांनी त्या कथेमागचं एक हे उलगडून सांगितलेलं आहे की ते त्याचा अर्थ विवस्त्र असा होत नाही आहे, त्याचा अर्थ असा होतो की मनामध्ये कोणतेही अडी न ठेवता किंवा कोणताही असूया न ठेवता। कारण अनुसूयाचा अर्थच आहे असूया नाही, जिच्या मनात असूया म्हणजे द्वेष आणि राग नाही, कोणाबद्दल कपट नाही, ती अनसूया, असूया नसलेली असूया अशा पद्धतीने तो अर्थ आहे। तर त्यांनी असं सांगितलेलं की ती भिक्षा द्यावी आणि महासती अनसूयाला लगेच कळतं की हे काही सामान्य कोणी साधू नाही आहेत आणि तिच्या दिव्य शक्तीने तिला समजून जातं की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश्वर भगवंतच आहेत। तर ती म्हणते ठीक आहे आणि ती त्यांच्या अंगावर पाणी शिंपडते आणि क्षणार्धातच ते ब्रह्मा विष्णू महेश्वर बालकांचं रूप धारण करतात आणि बालकांचं रूप धारण केल्यावर अनसूया माता त्यांना आपले पुत्र म्हणून स्वीकार करते।
आणि त्याच्यानंतर जेव्हा अत्री ऋषी येतात तेव्हा अत्री ऋषी म्हणतात की हे बालक कोणाची आहेत, तेव्हा अनसुया माता म्हणते की स्वामी तुमचीच बालकं आहेत. तर त्याच्यानंतर जी कथा आहे की सगळ्या कथा आपल्याला माहितीच असतात, पण स्पेशली तरुणांना सांगण्यासाठी की अनेकांना एक प्रश्न पडतो की ब्रह्मा विष्णू महेश्वर, पण अनेकांना हे माहीत नसतं की त्यातला जो ब्रह्मा आहे म्हणजे चंद्र, ब्रह्माचं जे तोंड होतं ते ब्रह्म लोकात निघून गेलं त्याला चंद्र म्हणतात. जे शंकराचं तोंड आहे ते म्हणजे दुर्वासा ऋषी, जे सगळ्यांना शाप द्यायचे आणि कोपिष्ट होते. आणि मधला जो राहिला तो म्हणजे भगवंत साक्षात विष्णू नारायण यांनी दत्ताचं स्वरूप धारण केलं. कारण दुर्वासा ऋषी म्हणाले की मी तपाला निघून जातो, म्हणजे दुर्वासा शिवाचा जो अंश होता तो म्हणाला की मी तपासाठी निघून जातो, आणि ब्रह्माचा जो अंश होता चंद्र तो म्हणाला मी काय इथे राहणार नाही, मी ब्रह्मलोकात निघून जाणार. तर मग अनुसूया मातेला मातृत्वाची आवड होती आणि तिला आपल्या पुत्रावर प्रेम करायचं होतं, त्यामुळे आणि ती जनरली ती विष्णू भक्त असल्यामुळे ती विष्णूची भक्त असल्यामुळे जो मधला जो असतो भगवंत श्रीहरी विष्णू नारायण, हा विष्णू नारायण दत्त रूपामध्ये तिथेच राहतो, ज्याला आपण एकमुखी दत्त म्हणतो, आणि तो त्या आश्रमातच राहतात म्हणजे दत्तगुरू म्हणजे विष्णू. आणि त्याच्यानंतर मग दत्तगुरू तपासाठी निघून जातात. मग त्यांनी जे पुढे 24 गुरु केलेले आहेत त्यामध्ये अनेक आहेत, म्हणजे मुंगी आहे काय, अनेक अनेक 24 गुरूंमध्ये अनेक गुरु आहेत, झाड असू शकतं, खूप आहे, साप आहे, म्हणजे एक्झॅक्ट सगळी नावं मला माहीत नाहीत, पण अनेक गुरु आहेत दत्तगुरूंचे. जे महागुरु आहेत जो नारायण आहे स्वतः, त्यांनी देखील स्वतः गुरु केलेले आहेत. त्याचं कारणच एक आहे की त्यांना भगवंताला आपल्याला समजवायचं आहे की कोणी किती मोठा असला तरी गुरुविण नाही नर नारायण. म्हणून दत्तांनी देखील गुरु केले, जे जगद्गुरु आहेत. आपण म्हणतो भगवंतानी विष्णूंनी कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, आणि जो कृष्णम वंदे जगद्गुरु आपण म्हणतो, म्हणजे ह्या शेवटी विष्णू म्हणजे दत्तच. तर ते स्वतः दत्तगुरु जर गुरु करतात, त्यांनी अहंकार दाखवलेला नाही आहे कधी, त्यांनी छोट्या छोट्या मुंगीतनंसुद्धा ज्ञान मिळतं ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, की मुंगीसुद्धा आपल्याला शिकवू शकते की प्रयत्न करा थांबू नका. तर अशा अनेक गोष्टींमध्ये मुंगीने आपल्याला दाखवलेलं आहे, मुंगीतनंसुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं. याचाच अर्थ आहे असा की कुठल्याही बारीक बारीक गोष्टींमधनं आपण ज्ञान घ्यावं आणि कुठे अहंकार दाखवू नये हेच दत्तगुरु सांगतात. आणि दत्तगुरु हे सिद्ध संचारी आहेत. आपण जगद्वंदे अवधूत दिगंबर जर अनेकांनी हे ऐकलं असेल, जे मोठे माणसं आहेत व्ह्युअर्स माझे त्यांना माहिती असेल, जे तरुण आहेत त्यांना कदाचित माहीत नसेल, अनेकांना माहिती आहे, जे दत्तभक्त असतात त्यांना माहिती असतं. त्यामध्ये सांगितलं आहे की दत्तगुरु कुठे कुठे संचार करतात, काशी पंढरी स्नानकाशी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना, तर अनेक ठिकाणी दत्तगुरु, गिरनारवर दत्तगुरु आहेत, गाणगापुरात आहेत, नरसोबाची वाडी, म्हणजे तसे तर संपूर्ण विश्वात आहेत, पण हे कोल्हापुरातनंसुद्धा जातात, हे भिक्षा मागतात. तर भिक्षा मागणं आणि भिक्षा मागणं याचा अर्थ काय आहे की दत्तगुरु आपल्याला एक सिम्बॉलिक आहे की आपल्याला सांगतायत की अहंकार ठेवू नका. आणि तिन्ही गुण गरजेचे आहेत, सत्व रज आणि तम. तसा सत्वगुण महत्त्वाचा आहे, पण कधी कधी परिस्थितीनुसार आपल्याला राजस आणि तामस देखील व्हावं लागतं, असंच आपल्याला दत्तगुरु शिकवतात. तर हे असं होतं माझं आकलन दत्तगुरूंबद्दल. तर नक्कीच तुम्हाला हे आवडलं असेल तर मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की अजून तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच सांगा दत्तगुरूंबद्दल. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम, जय जय राम.